नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4 सप्टेंबरला झालेल्या कंबाईन पूर्वपरीक्षेची फर्स्ट ॲन्सर की काल आलेली आहे. एव्हाना बऱ्याच लोकांनी त्यांचा स्कोर जो काही आहे तो कॅल्क्युलेट केलेला असेल. कट ऑफ किती लागेल, कट ऑफची रेंज काय असेल, या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये पुढे काही बोलणार नाही आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की मी कट ऑफची काहीतरी रेंज देईल, तर ते मी काही करणार नाही आहे. डेक्कन आय एसकडून कधीही अशा प्रकारे कट ऑफच्या कुठल्याही रेंज ज्या काही आहेत त्या दिल्या जात नाहीत. ज्या लोकांना असं वाटतं आहे की स्वतःच्या कॉमन सेन्सने असं वाटतं आहे की मी एस टी आयला क्वालिफाय होईल, मी पी एस आय करता क्वालिफाय होईल किंवा ए एस ओ करता क्वालिफाय होईल, ज्या लोकांना असं वाटतं आहे की आपण मेन्सचं प्रिपरेशन आता सुरू करायला पाहिजे आहे, ते जे काही सगळं ही चर्चा कट ऑफच्या पलीकडे जाऊन किंवा एकंदरीत काय होईल, मग मी असेन का नसेन का, ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना वाटतं आहे की मी आता मेन्सचं प्रिपरेशन सिरियसली सुरू करायला पाहिजे आहे, त्यांच्याकरता दिनांक 22 सप्टेंबरपासनं डेक्कन आय एस आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पी एस आय आणि एस टी आय या दोन पदासाठीची मेन्सची टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत. ही टेस्ट सिरीज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणार आहे. 22 सप्टेंबरपासून ही टेस्ट सिरीज सुरू होते आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण काय काय घेणार आहोत, किती पेपर घेणार आहोत हे मी थोडंसं इथे क्लिअर करतो. पी एस आय, ए एस ओ आणि एस टी आय या तिन्ही पदांकरिता एक पेपर जो असतो तो कॉमन असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संयुक्त पेपर असं ज्याला म्हटलं जातं, या तिघांसाठीचा एक कॉमन पेपर आणि 3 पेपर या तिन्ही पदांसाठीच आहे, ज्यांना आपण स्वतंत्र पेपर्स असं म्हणतो ते घेतले जातात. आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जो या तिन्ही पदांसाठीचा कॉमन पेपर आहे, संयुक्त पेपर आहेत, त्याचे 5 पेपर्स घेणार आहोत. 22 सप्टेंबरला आपली टेस्ट सिरीज जी सुरू होते आहे ती या कॉमन पेपरने सुरू होते आहे. 22 सप्टेंबर ते 1 डिसेंबर एवढ्या काळामध्ये आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. हा कॉमन पेपर झाल्यानंतर पुढच्या सायकलमध्ये आपण पी एस आयचा पहिला स्वतंत्र पेपर आणि एस टी आयचा पहिला स्वतंत्र पेपर असं जाणार आहोत. तुम्हाला कदाचित स्क्रीनवरती टेस्ट सिरीजचं शेड्यूल दिसत असेल, किंवा इथे जर ते नसेल तर आमच्या डेक्कन आयच्या टेलिग्राम चॅनलवर शेड्यूल ऑलरेडी पडलेलं आहे. तर स्वतंत्र पेपर जे असतील ते सुद्धा 5 असतील, म्हणजे पी एस आयचे 5 स्वतंत्र पेपर आणि एस टी आय पदासाठीचे 5 स्वतंत्र पेपर आणि कंबाईन किंवा कॉमन जो पेपर आहे त्याचे 5 पेपर, असे एकूण 15 पेपर जे काही आहेत ते आम्ही घेणार आहोत. आता यामध्ये एखाद्याला फक्त पी एस आय पदासाठीचीच टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, एखाद्याला फक्त एस टी आयचंच मॉड्यूल लावायचं असेल, तर आम्ही ती देखील सोय यावेळेला उपलब्ध करून देत आहोत. किंवा एखाद्याला फक्त तो कॉमन पेपर जो आहे तोच लावायचा असेल, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये करंट आहे, माहितीचा अधिकार आहे, कॉम्प्युटर आणि आय टी आहे, हे जे काही घटक आहेत कॉमन पेपरचे, त्याचेच फक्त 5 पेपर जॉईन करायचे असतील तर तीही सोय आहे. एखाद्याला फक्त पी एस आयचा स्वतंत्र पेपर जॉईन करायचा असेल, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, भूगोल, इतिहास, राज्यघटना आणि कायद्यांचा भाग आहे, तो जॉईन करायचा असेल तर ती देखील सोय उपलब्ध आहे. आणि एखाद्याला फक्त एस टी आयचा स्वतंत्र पेपर जॉईन करायचा असेल की ज्याच्यात पुन्हा बुद्धिमत्ता, भूगोल, इतिहास, राज्यघटना आणि इकॉनॉमीचा भाग आहे, नियोजन किंवा पायाभूत सुविधा सुधारणा, तो करायचा असेल तर ती देखील सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही डेक्कन आय एसचं जे काही ॲप आहे, अँड्रॉइड ॲप फोनवर जे उपलब्ध आहे, त्याच्यावर गेलात की तुम्हाला हे सगळे मॉड्यूल तिथे दिसतील. म्हणजे कॉमन पेपरचं एक मॉड्यूल दिसेल, कॉमन पेपर प्लस पी एस आय स्वतंत्र असं एक मॉड्यूल दिसेल, कॉमन पेपर प्लस एस टी आय स्वतंत्र असं एक मॉड्यूल दिसेल, पी एस आय स्वतंत्र असं एक मॉड्यूल दिसेल आणि एस टी आय स्वतंत्र असं एक मॉड्यूल दिसेल. जर तुम्ही यापैकी कुठलंही एक मॉड्यूल जर तिथे लावणार असाल तर त्याची फीज आहे मला वाटतं 599 रुपये. ही एका 5 पेपरच्या मॉड्यूलची फीज आहे. जर तुम्ही पी एस आय स्वतंत्र आणि कंबाईन असं मॉड्यूल घेणार असाल तर त्या दोघांची फीज आहे 999. जर तुम्ही एस टी आयचं पूर्ण मॉड्यूल घेणार असाल, म्हणजे कॉमन पेपर प्लस एस टी आय, तर त्याची पण फीज आहे 999. आणि जर तुम्ही ह्या तिन्ही पेपरला अपियर होणार असाल, म्हणजे कॉमन पेपर प्लस पी एस आयचा स्वतंत्र पेपर प्लस एस टी आयचा स्वतंत्र पेपर, तर त्याची फी 1199 एवढीच आहे. कारण जर तुम्ही तिन्ही लावणार असाल तर, आणि यातलं स्वतंत्र जर तुम्ही एक एक घेणार असाल तर ती फीज 599 अशी आहे. आता पी एस आय स्वतंत्र आणि एस टी आय स्वतंत्र
हे जे दोन पेपर्स आहेत याच्यामध्ये जे चार कॉमन घटक आहेत बुद्धिमत्ता भूगोल राज्यघटना आणि इतिहास याचे जे काही 45 प्रश्न दोन्ही ठिकाणी आहेत ते आपण कॉमन ठेवलेले आहेत. फक्त जे 55 प्रश्न आहेत मग PSI मध्ये ते कायद्यांचे असतील आणि STI साठी ते इकॉनॉमीचे असतील ते आपण बदलणार आहोत. आणि म्हणून आपण जर हे तिन्ही मॉड्यूल तुम्ही घेत असाल तर आपण तिकडे फी डिस्काउंटेड 1199 अशी ठेवलेली ती आहे. हा झाला याचा म्हणजे याच्यात काय काय घेणार आहोत तो एकूण 15 पेपर आपण ते घेणार आहोत. आणखी तुम्हाला जर काही माहिती आवश्यक असेल तर तुम्ही डेक्कन आयच्या फोनवरती संपर्क साधून विचारू शकता. 22 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता 10 ते 11 आपला पहिला हा संयुक्तचा पेपर असणार आहे. त्यानंतर मग 29 सप्टेंबरला आपला STI आणि PSI चे स्वतंत्र पेपर असतील. टायमिंग वेगवेगळे आहेत मग STI चा सकाळी 9 ते 10 आणि मग PSI चा त्याच्यानंतर असं आपण घेतलं. म्हणजे एखाद्याने जर STI आणि PSI दोन्ही मॉड्यूल घेतले तर त्याला ते देता यावेत यासाठी आपण ती सोय केली आहे. ऑफलाईन ज्यांना TCS द्यायची आहे त्यांच्यासाठीचे प्रवेश मात्र मर्यादित आहेत. केवळ 50 लोकांना आपण इथे प्रवेश देणार आहोत. त्याचं जे डिस्कशन व्हिडिओ आहेत हे आता एव्हाना बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे की आता कोविडच्या रेग्युलेशन्समुळे आपण याचे सगळ्यांचे डिस्कशन व्हिडिओ हे आपल्या डेक्कन आयच्या ॲपवरच देणार आहोत. तर तिथे तुम्ही पेपर झाल्यानंतर ते डिस्कशन व्हिडिओ बघू शकता. आमच्या बाजूने संयुक्त पेपर असेल कॉमन पेपर असेल त्याच्यात मराठी आहे इंग्रजी आहे करंट आहे माहिती अधिकार आहे कॉम्प्युटर आणि IT आहे याच्यामध्ये प्लस PSI स्वतंत्र आणि STI स्वतंत्रमध्ये आत्तापर्यंत डेक्कन आयएसनं टेस्ट सिरीजमध्ये ज्या प्रकारचा अकॅडमिक दर्जा राखलेला आहे तोच दर्जा राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आत्तापर्यंत झालेल्या मुख्य परीक्षांचे पेपर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करून पुढे काय एक्सपेक्टेड आहे त्यानुसार हे 15 पेपर्स आम्ही डिझाईन केलेले आहेत. त्याचं नेहमीसारखं जे आपल्या पद्धतीने अत्यंत डीप जाऊन प्रश्नाला सेंटरला ठेवून आजूबाजूची जी काही माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न आमच्या डिस्कशनमधून आमचा असेल. या टेस्ट सिरीजमधून सुद्धा आम्हाला होप्स आहेत. ज्या पद्धतीने कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये काही एक दर्जा आपल्याला गाठता आला आहे आणि ज्या पद्धतीने 21 मार्चला झालेल्या MPSC प्रिलिम्समध्ये काही एक दर्जा आपल्याला गाठता आला आहे तोच दर्जा याच्यातसुद्धा गाठण्याचा आमचा हेतू आहे आमचा प्रयत्न राहणार आहे. तुम्ही डेक्कन आयच्या फोनवरती संपर्क साधून PSI आणि STI मेन्सच्या टेस्ट सिरीजला एनरोल करू शकता आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही तिथे विचारू शकता. कट ऑफच्या चर्चेमध्ये मी जास्त जाणार नाही आहे. बऱ्याच लोकांचे फोन येतात लोक स्वतःचा स्कोर सांगतायत त्यांची इच्छा असते की तुम्ही एक कट ऑफची रेंज जी काही आहे ते सांगा तुमचं काय प्रेडिक्शन आहे. तर आम्ही अत्यंत पोलाइटली हे आम्ही सांगू इच्छितो की डेक्कन आयएसमध्ये अशा प्रकारचे कोणतेही पंडित बसलेले नाही आहेत की जे एक्झॅक्ट कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतात आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये आम्ही जात नाही आम्ही जाणार नाही कारण प्रत्येकाचा कॉमन सेन्स असतो. बरेच विद्यार्थी विचारत आहेत की आता मी काय करू तर हे खूप इफ अँड बट गोष्टींवरती डिपेंड असतं की राज्यसेवा पूर्वचा निकाल आलेला आहे तर तुम्ही त्याच्यात क्वालिफाय झाला आहात की नाही. शिवाय त्याच्यात झालेले नसाल तर इकडे तुमचा स्कोर जर तुम्हाला वाटतो आहे की कमी आहे तर तो किती कमी आहे मग तो 42 आहे का पुन्हा तुमची कॅटेगरी काय आहे मग तो 46 आहे का तुम्ही मेल आहात की फिमेल आहात मग तुम्ही कुठली पोस्ट ॲस्पायर करता असं सगळं ते त्यात अनेक परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत. त्यामुळं कोणीही बाहेरचा माणूस तुम्हाला हे सांगू शकत नाही की तू प्रिपरेशन करू नको किंवा प्रिपरेशन कर. मला फक्त तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे जर कोणाला नैराश्य आलं असेल की समजा या अटेम्प्टनंतर तुम्ही तुमचं प्रिपरेशनच थांबवणार असाल तुम्ही जर नोकरी किंवा इतर काही उद्योगधंदा बघणार असाल तर आपल्याला बोलता येऊ शकतं. पण जर तुम्हाला वाटत असेल की मला आणखी एक अटेम्प्ट द्यायचा आहे तर तुमचा स्कोर कितीही असू दे ना आज काय तुमचा स्कोर कमी असेल किंवा थोडासा बाउंड्रीवर असेल तर तुम्ही काय पुन्हा प्रिलिम्सचा अभ्यास करायला जाणार नाही आहात तुम्ही मेन्सच्या दृष्टीनेच तयारी करणार आहात. त्यामुळं जर तुम्ही पुढे ही परीक्षा देणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मी एक अटेम्प्ट अजून इन्व्हेस्ट याच्यात करणार आहे तर आपल्याला नव्या जोमानं आळस झटकून नैराश्य झटकून प्रिपरेशन स्टार्ट करायला पाहिजे. तुम्ही तुमचं पुन्हा एक शेड्यूल आखू शकता काय चुकलं माझ्याकडून कंबाईन पूर्वला काय चुका झाल्या किंवा परवा राज्यसेवेचा जो निकाल लागला की का 203 समजा ओपन मेल आहे ते आलं नाही किंवा फिमेल असेल तर 190 का जाऊ शकलो नाही काय चुका झाल्या CSAT मध्ये एवढं सांगूनही काय प्रॉब्लेम होत होता GS मध्ये काय असं होतं की आपल्याला ते एक मिनिमम लेवल पण अचीव करता आली नाही. तर हे सगळं बघा कुठेही तिथे हार मानू नका आणि नव्या जोमानं प्रिपरेशनला सुरुवात ती करा.
ज्या पद्धतीने आपली PSI STI ची टेस्ट सीरीज चालू आहे त्याच पद्धतीने आपण MPSC मुख्य परीक्षा GS 1 2 3 4 आणि मराठी इंग्रजीचे सुद्धा 20 पेपर कंडक्ट करत आहोत. आत्ता मी हा व्हिडिओ करत असताना सुद्धा आपलं याचं शेवटचं मॉक सायकल जे आहे ते सुरू आहे. उद्या GS 3 आणि GS 4 पेपर आहे. या सायकलमध्ये म्हणजे MPSC मेन्स टेस्ट सिरीज ज्यांनी लावली आहे ते जर हा व्हिडिओ बघत असेल तर आपण त्यांच्यासाठी 3 मराठी व्याकरणाचे एक्स्ट्रा पेपर्स बूस्टर म्हणून देत आहोत याच मॉड्यूलमध्ये. प्लस आपण त्यांना कॉन्स्टिट्यूशनचे बूस्टर क्वेश्चनसुद्धा दिलेले आहेत आणि आणखीसुद्धा काही करण्याचा प्रयत्न वेळेनुसार आपण त्यांच्यासाठी करणार आहोत. सो PSI STI मेन्सची टेस्ट सिरीज 22 सप्टेंबरपासून सुरू आहे आणि जे लोक MPSC पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालेले असतील आणि मेन्सला आत्ता अपिअर होत असतील त्यांच्यासाठी डेक्कन IAS चालू असलेली MPSC मेन्सची टेस्ट सिरीज देखील सुरू आहे. काही आणखी तुम्हाला शंका असतील तर तुम्ही ऑफिसच्या फोनवरती संपर्क करून विचारू शकता. धन्यवाद.